आज गोराई प्रतिष्ठानातर्फे आणि त्यांच्या मार्गदर्शिका हेलेन फनसेका यांच्या मार्फत आदिवासी विभागामध्ये लक्ष्मण चाळ बोरिवली पश्चिम शिंपोली रोड लिंक रोड जवळ आज सर्व गरीब मुलांसाठी असेल तिकडचे लोकल जे काही रहिवासी आहेत आदिवासी वर्ग आहे त्यांना मिठाई त्याच्यानंतर दिवाळी फळ कुठेतरी वाटप करण्यात आलं या विशेष माहितीचा आपण पुरवठा बिग न्यूज मराठीच्या माध्यमांकडून करून करतोय. पहा बिग न्यूज मराठीचा हा आगळा वेगळा स्पेशल रिपोर्ट. आपण बघताय बिग न्यूज मराठी आणि मी शशिकांत गोसे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी बोरिवली पश्चिम विभागात आहे. माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकता लक्ष्मणच्या आदिवासी निवास शिंपोली लिंक रोड बोरिवली पश्चिम इथे मी आणि इथे मेण्यामागचं कारण एवढंच आहे की आज दिवाळीचा सण आहे. सर्वप्रथम बिग न्यूज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज बोराई प्रतिष्ठान जे काही एक प्रतिष्ठान आहे ते नेहमी कार्यरत असतं चांगल्या कामांसाठी सामाजिक बांधिलकी जपत असतं आणि त्याच्याच मार्गदर्शका माझ्याबरोबर हेलेन फनसेका मॅम जी आहेत आपण त्यांच्यासून जाणून घ्या. आज सर्व इकडची जो काही आदिवासी पाडा आहे त्यांच्याबरोबर ते दिवाळी साजरा करतात आणि त्यांच्यासाठी मिठाई घेऊन आलेले आहेत. त्यानंतर फराळ असेल अशा वस्तू घेऊन आल्या आहेत. मॅम क्या बताना चाहोगे आज आप एरिया में आके आप विजिट कर रहे हो और सब लोगों के साथ अपने लोगों के साथ दिवाली मना रहे हो उस बारे में क्या कहना चाहोगे? आज दिवाली का दिन है तो हमारे सब बच्चों को और हमारे आदिवासी निवास लक्ष्मण चाल के लोगों को हैप्पी दिवाली. हम गोराई प्रतिष्ठान की तरफ से इन लोगों के लिए मिठाइयाँ लेके आए हैं ताकि इन लोग के सबके चेहरे पे खुशी हो और ये भी मिठाई खा के और थोड़ा बहुत जो हम लोग ने घर में बनाया है प्लस फरसान जो हम लोग ने सबके लिए लाया है उन लोग के लिए हम लोग हैप्पी दिवाली करके दिवाली मना रहे हैं. मी शेखरकडे येऊ इच्छितो. शेखर, गोराई प्रतिष्ठानाच्या मार्फत असे आगळेवेगळे कार्यक्रम होत असतात पण आज मात्र शिंपोली येथे आपण येऊन हे कार्य करतो त्याबद्दल काय वाटतं? सर्वात प्रथम दिवाळीच्या सर्व आपल्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आणि गोराई प्रतिष्ठान नेहमी आपण पाहत असाल की अग्रेसरपणे कुठल्याही समाजकार्यामध्ये नेहमी अग्रेसर असते कुठलीही पण आपत्ती असो त्यावेळेला असते. आज आपण या ठिकाणी हे जे आदिवासी पाडा आहे ह्याच्यामध्ये येऊन जे लहान लहान मुलं आहेत की इकडचे आदिवासी जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी हो ही आपण नेहमी बांधिलकी जपलेली आहे आणि त्यासाठी आपण आज या पाड्यात आलेलो आहे आणि इकडे आपण मिठाई फराळ चॉकलेट्स वगैरे असं वाटप करत आहोत. मैं फिर से हेलेन जी के पास आना चाहता हूँ. मैम ये पूछना चाहूँगा कि आपके माध्यम से पूरे बोरिवलीकर हो मुंबईकर हो एक आप खुद एक समाज सेविका हो उसकी तरफ से सबके लिए क्या शुभकामनाएं दी और भगवान के पास क्या इच्छा व्यक्त करोगे? बस यही व्यक्त करूंगी कि सबका जो आगे का आने वाला साल है अच्छा जाए. कोविड के काल में सबको बहुत ज़्यादा तकलीफें हुई हैं. हम सब लोग ने बहुत मुश्किल की घड़ी देखी है और हम भगवान से यही दुआ करेंगे कि भगवान सब पे रहम करे सबकी इच्छाएं पूरी करे सबको स्वस्थ रखे और सबके मुंह पे एक अच्छी सी स्माइल लेके आए और सबको हैप्पी दिवाली. आता थोड्याच वेळात आपण पाहू शकतो माझ्या कॅमेऱ्याच्या दृश्यातून इथे सर्व स्थानिक जे काही रहिवासी आहेत ते ऑलरेडी मॅमवर खूप सारं प्रेम करतात जसं मॅम त्यांच्यावर प्रेम करतात. आपण काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी पण जाणून घेऊया. सर्वांना असं बरं वाटतं या ताई आल्यावर आपल्याला आनंद होतो की या ताई येतात लहान लहान पोरांना असं वाटतं की पहिला आमच्या इथे कोणी नाही यायचं खरंच जे आहे ते सांगते. आता तुम्ही ज्या येतात पहिला आमच्या इथे हळदी कुंकू झाला नंतर आम्हाला ते काय तांदूळ वगैरे विकायचं होतं ते वगैरे झालं ताई वगैरे आला पोरांना वगैरे मिठाई वगैरे वाटलं ते सुद्धा तरी पोरांना आनंद झाला आम्हाला सुद्धा आनंद झाला ते इथे आल्यावर. जसं की मी सांगितलं मी बोरिवली पश्चिम येथील लक्ष्मणचा लिंक रोड जवळ मी आहे. अजून काही माझ्या नागरिक आहेत त्यांच्याशी थोडं झालं. ताई बिग न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करतो आणि सर्वप्रथम दिवाळीच्या तुमच्या पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आज स्वतः हेलेन मॅम इथे आलेले आहेत काय वाटतं त्याबद्दल? खूप छान वाटतं आम्हाला ताई आल्या ताई येतात आणि पोरांना पण छान वाटतं वगैरे येतात पोरं खूप होशार तुमच्यावर आम्ही खूप आभारी आहे. हे सर्व इकडचे काही स्थानिक रहिवासी होते कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू आलेलं आहे आणि माझ्याबरोबर ही सर्व बच्चापैकी लहान पोरं इथे जमलेले आहेत आणि आज मिठाई वाटपाचा कार्यक्रम गोराई प्रतिष्ठानातर्फे असेल. त्यानंतर ज्या काही त्यांच्या मार्गदर्शिका हेलेन फनसेकाजी यांच्या माध्यमातून हा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा कुठेतरी आढावा बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कॅमेरा पर्सन संतोष बरोबर शशिकांत गोसावी बिग न्यूज मराठी.